चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मूल उपजिल्हा रुग्णालयामध्ये 13 रुग्णांना इंजेक्शनची रिएक्शन आली. बुधवारी संध्याकाळी हा प्रकार लक्षात आला. या सगळ्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करावं लागलं. यात 7 महिला 5 मुलं आणि एका पुरुषाचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी देखील या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत. नेमकी कुठल्या इंजेक्शनची रिएक्शन झाली हे देखील समजलेलं नाहीये. सध्या सगळ्या रुग्णांची प्रकृती ठीक असली तरी देखील त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. माझ्या मुलीला काल ऍडमिट केली असताना तब्येत चांगलीच होती तिची, पण जेव्हा सायंकाळी 4:30 तिला इंजेक्शन दिलं, त्या इंजेक्शन असं रिएक्शन झालं की त्या मुलीची तब्येत खूप बिघडली. 13 रुग्णांची परिस्थिती स्टेबल होती, त्यामुळे त्यांना फिजिशियन आणि पीडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ज्ञ आणि जे फिजिशियन आहे त्यांनी सर्वांनी या पेशंटला बघितलेले आहे आणि त्यानुसार ते आपल्या देखरेखीखाली वार्डामध्ये त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. फक्त थंडी आणि काही लोकांना अशी उलटी झाली तर त्यामुळे आपण क्लिअर कट ड्रग रिॲक्शन नाही म्हणू शकत, पण ते आता चौकशीनंतर लक्षात येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.